हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट नंबर 5, प्लेइंग विथ फायर। मित्रांनो, आज आपण युनिट 5 शिकणार आहोत। पाचवं युनिट, आपल्या युनिटचं नाव आहे प्लेइंग विथ फायर। फटाके सर्वांनाच आवडतात। दिवाळीमध्ये फटाके वाजवायची, फटाके पेटवायची, काही गंमत जी येते ती अगदी निराळीच असते। मग तीच फटाके कशी बनतात, त्याचा शोध कसा लागला, त्यामधले जे असणारे घटक आहेत ते अजून आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये पाहू शकतो, ही सगळी इन्फॉर्मेशन आज आपण या युनिटमधून शिकणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपण युनिटला सुरुवात करूया। प्लेइंग विथ फायर। वन ऑफ आवर फेवरेट फेस्टिवल्स इन इंडिया इज दीपावली और दिवाळी ॲज इट इज नोन इन द नॉर्थ। मित्रांनो, दिवाळी या सणाला आपण दीपावली असं देखील म्हणतो। तर हा दिवाळी सण आपल्या सर्वांनाच खूप आवडीचा आहे। फेवरेट फेस्टिवल कोणता म्हटलं तर आपण पटकन दिवाळी म्हणतो। का? कारण दिवाळीमध्ये आपल्याला फटाके उडवायला मिळतं, वेगवेगळ्या फटाक्यांची माहिती आपल्याला मिळते। छोट्यांपासून तर अगदी मोठी मोठी फटाकेसुद्धा आपल्याला आवडतात। मग हा दिवाळी सण सगळ्यांना आवडतो, म्हणून या दिवाळीमध्ये फक्त फटाकेच नाही तर इतर चांगले चांगले पक्वान्न आई बनवते घरी, ती खायला मिळतात। म्हणून आपल्याला दिवाळी हा सण खूपच आवडतो। मग हा सण भारतामधील उत्तरेकडे खूपच महत्त्वाचा समजला जातो। देअर इज नथिंग टू मॅच द एक्साइटमेंट व्हेन कॅकोज गो ऑफ इन द नाईट स्काय विथ ए लाऊड बँग अँड ए ब्रिलियंट शो ऑफ कलर्स। मग मित्रांनो, आपण पाहिलं दिवाळीमध्ये फटाक्यांची मजा काही वेगळीच असते, आणि तो उत्साह फटाके पेटवण्याचा, आणि तो आवाज फटाक्यांचा येणारा आवाज, तो आवाज आपल्याला फार सुखद असा क्षण वाटतो। फटाके पेटवले आणि त्याचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला सॅटिस्फॅक्शन होत नाही, बरोबर? तर मग असे हे फटाके, देअर इज नथिंग टू मॅच द एक्साइटमेंट व्हेन क्रॅकर्स मीन्स फटाके गो ऑफ इन द नाईट स्काय विथ ए लाऊड बँग अँड ए ब्रिलियंट शो ऑफ कलर्स। जेव्हा हे फटाके आपण पेटवतो आणि ते रात्रीच्या आकाशामध्ये जातात, तेव्हा त्या आकाशामध्ये फटाक्यांचा येणारा लाऊड बँग मीन्स मोठा आवाज, तर त्या आवाजाची आणि परत आपल्याला जे दृश्य दिसतं आवाजानंतर काय दिसतं आपल्याला, ब्रिलियंट शोर ऑफ कलर्स, वेगवेगळ्या तेजस्वी अशा रंगांचा फवारा आपल्याला आकाशात दिसतो। या दोन गोष्टींची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही। इतका तो आनंद अगदी निराळाच असतो। एक्साइटमेंट मीन्स उत्तेजना, क्रॅकर्स मीन्स फटाके, लाऊड बँग मीन्स मोठा आवाज, ब्रिलियंट तेजस्वी शोर, फवारा, कलर्स रंग। मेनी ऑफ अस माइट वंडर हाऊ दीज फायरवर्क्स आर मेड अँड व्हॉट गोज इन टू देम। तर मग ही फटाके आपण पाहत आहोत, दिवाळी हा सण आणि फटाके नाही असं होईल का? नाही, फटाक्यांशिवाय दिवाळीचं सण पूर्ण कधीच होत नसतो मित्रांनो। तर मग ही जी फटाके आहे, या फटाक्यांमुळे जो मिळणारा आनंद आहे, तर असं काय आहे या फटाक्यांमध्ये, असं वंडर, असं आश्चर्य आपल्याला वाटत असतं। हाऊ दीज फायरवर्क्स आर मेड, असं काय असेल या फटाक्यांमध्ये, अँड व्हॉट गोज इन टू देम, आणि ही कशी बनवत असतील बरं, असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येतो। द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ फायरवर्क्स। मग फटाक्यांचं हे पदार्थ विज्ञान, त्यालाच आपण भौतिक विज्ञान असं म्हणतो, अँड केमिस्ट्री रसायनशास्त्र। मग फटाक्यांचं हे पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र हे अभ्यासण्यासाठी आपण हा पाठ आज शिकणार आहोत। द फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इज ॲज इंटरेस्टिंग ॲज द साऊंड अँड द लाईट दे इमिट। मी तुम्हाला आधीच सांगितलं, दिवाळी, मग फटाके, आणि मग फटाके तर मग
फार प्रचंड असा आवाज आणि वेगवेगळ्या रंगांचा तो तेजस्वी फवारा, या दोन गोष्टी पाहायला आपण सगळेजण काय असतो, उत्सुक असतो. अशा प्रकारे हे फटाक्यांचं शास्त्र आज आपण शिकणार आहोत. द सायन्स ऑफ फायरवर्क्स इज टेक्निकली कॉल्ड पायरोटेक्निक्स. बघा मित्रांनो, आज आपण फटाक्यांचं विज्ञान शिकणार आहोत. तर मग या फायरवर्क्सला टेक्निकली म्हणजे तांत्रिक भाषेमध्ये पायरोटेक्निक्स असं म्हणतात. द सायन्स ऑफ फायरवर्क्स इज टेक्निकली कॉल्ड पायरोटेक्निक्स फ्रॉम द ग्रीक वर्ड पायर मीनिंग फायर अँड टेक्निक्स मीनिंग अन आर्ट. बघा मित्रांनो, आज आपण फटाक्यांचं विज्ञान शिकणार आहोत. तर या फटाक्यांचं विज्ञान याला म्हणतात पायरोटेक्निक्स. आणि पायरोटेक्निक्स मीन्स द आर्ट ऑफ मेकिंग अँड युझिंग फायर वर्क्स. अशी कला की ती कला फटाक्यांमध्ये वापरली जाते आणि त्याचा उपयोग केला जातो फटाक्यांमध्ये. मग या फटाक्यांचे शास्त्र काय आहे, तर त्याला पायरोटेक्निक्स म्हणतात. आणि हा जो पायरोटेक्निक्स शब्द आहे, हा पायरोटेक्निक शब्द ग्रीक शब्द आहे. तर त्याचं जे कॉम्बिनेशन असं आहे, सुरुवातीचा जो पायर आहे PYR पायर, पायर मीनिंग फायर, त्याला म्हणतात फायर. फायर म्हणजे आग, अग्नी. अँड टेक्निक्स, टेक्निक मीन्स आपल्याला माहितीच आहे, टेक्निक म्हणजे कला. मग अशा प्रकारे हा ग्रीक शब्द तयार झालेला आहे पायरोटेक्निक्स. पायर प्लस टेक्निक्स इक्वल टू पायरोटेक्निक्स. पायरोटेक्निक्स इन्क्लूड्स नॉट ओनली फायरवर्क्स बट अल्सो ए होल रेंज ऑफ डिवाइस दॅट यूज सिमिलर मटेरियल अँड प्रिन्सिपल्स. बघा मित्रांनो, मग आपण आज पाहिलं पायरोटेक्निक्स. तर मग हे जे फटाक्यांचं शास्त्र आहे, हे फक्त फटाक्यांमध्येच वापरतात असा समज आपला झाला असेल, बरोबर? पण असं नाही. बट अल्सो ए होल रेंज ऑफ डिवाइस दॅट यूज सिमिलर मटेरियल्स अँड प्रिन्सिपल. तर अतिशय हे जे इंडिग्रेंट्स आहे, हे घटक आहेत फटाक्यांमध्ये वापरलेले, हे जे घटक आहेत ते होल रेंज ऑफ डिवाइस मोठ्या विशाल श्रेणीने डिवाइस म्हणजे साधन दॅट यूज सिमिलर मटेरियल्स अँड प्रिन्सिपल्स. असे कितीतरी पदार्थ आहे, सिमिलर मटेरियल्स म्हणजे सारखे पदार्थ, अँड प्रिन्सिपल सिद्धांत, की त्यामध्ये फायरवर्क्स मध्ये असलेले इंडिग्रेंट्स वापरले जातात. फ्रॉम सेफ्टी मॅट्स दॅट वी यूज एव्हरी डे टू सॉलिड फ्युअल. मित्रांनो, दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाणारी जी मॅच आहे, मॅच मीन्स आक्काडी, ती आक्काडी आपण दररोज सकाळी उठल्यापासून आपल्याला आक्काडीचं काम लागतं, बरोबर? मग मॅच दॅट वी यूज एव्हरी डे टू सॉलिड फ्युअल. रॉकेट बुस्टर्स ऑफ द स्पेस शटल. बघा, रोज दैनंदिन व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या घरगुती दिव्यापासून इंधनाचा दिवा, सॉलिड फ्युअल. सॉलिड फ्युअल मीन्स इंधनाचा दिवा. इंधनाच्या दिव्यापासून तर स्पेस शटल, स्पेस शटल अंतराळ यात्रा. तर अंतराळ यात्रामध्ये या फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश होतो. द हाऊस होल्ड मॅच इज कन्सिडर ए स्पेशल पायरोटेक्निक डिवाइस. आणि घरगुती वापरण्यात येणारी ही जी आक्काडी आहे, या आक्काडीमध्ये पायरोटेक्निक डिव्हाइस हे खास करून वापरलेले जाते. ॲज ऑल द पायरोटेक्निक इफेक्ट्स. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो हीट म्हणजे उष्णता, स्मोक धूर, लाईट प्रकाश, गॅस वायू अँड साऊंड आवाज आर प्रेझेंट इन इट. मग या पायरोटेक्निक्समध्ये फटाक्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर हीट, स्मोक, लाईट, गॅस and sound are present in it. Some historians say that black powder, the basic material used in fireworks, was invented in India. Historians means itihaskar. काही इतिहासकारांचे असे मत आहे की फायरवर्क्समध्ये आढळून येणारी ही जी ब्लॅक पावडर आहे, या ब्लॅक पावडरचा शोध भारतामध्ये आला. इन्व्हेंटेड, इन्व्हेंटेड मीन्स शोध. ब्लॅक पावडर, मित्रांनो आपण फटाका
लावतो, फटाक्या लावल्यानंतर पेटल्यानंतर त्या ठिकाणी जी आपल्याला काळ्या रंगाची पावडर दिसते तीच ही ब्लॅक पावडर, आणि ती ब्लॅक पावडर फटाक्यांमध्ये वापरली जाते असा शोध भारतामध्ये लावला असा काही इतिहासकारांचा म्हणणं आहे. शुक्रांती रिटर्न मोर दॅन 2000 years ॲगो. बघा 2000 वर्षांपूर्वी शुक्रांती असं म्हणतात हॅज रिफरन्स टू वीपन्स सिमिलर टू गन्स अँड प्रोजेक्ट टू वीपन्स. काही जे युद्धामध्ये हे अस्त्रशस्त्र वापरली जायची जसे की गन्स म्हणजे बंदूक अँड प्रोजेक्टाईल वीपन्स म्हणजे तोफ. या तोफेचा आणि बंदुकीचा वापर पूर्वीची सैनिक युद्धामध्ये करायची, तर या शस्त्रांमध्ये सुद्धा हीच ब्लॅक पावडर वापरली जाते असं शुक्रांती सांगतात. हाऊएव्हर द चायनीज आर जनरली कन्सिडर द पायोनियर ऑफ पायरोटेक्निक्स. तसे पाहता चायनीज लोकं जी आहे ती चायनीज लोकं पायरोटेक्निक्सला पायोनियर म्हणून संबोधतात. पायोनियर, पायोनियर मीन्स संशोधक. पायरोटेक्निक्सचा जो संशोधक आहे तो पायरोटेक्निक्स. हाऊ एव्हर द चायनीज आर जनरली कन्सिडर द पायोनियर ऑफ पायरोटेक्निक्स असं त्यांना वाटतं चायनीज लोकांना की पायरोटेक्निक्स हे जे शास्त्र आहे त्याचा संशोधक हे चायनीज आहेत असं ते समजतात. दे आर सेड टू हॅव डेव्हलप. त्यांचं म्हणणं असं आहे ते सांगतात दे आर सेड टू हॅव डेव्हलप ब्लॅक पावडर मोर दॅन 1000 years ॲगो. इट टूक ॲट लीस्ट 200 years फॉर द नॉलेज टू स्प्रेड टू द वेस्ट अँड इट वॉज ओनली इन 1242 दॅट अन इंग्लिश मॉन्क रोजर बॅकन रिव्हील द फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर. ही कन्सिडर इट सच ए डेंजरस सबस्टन्स दॅट ही रोट ऑफ इट इन ए कोड लँग्वेज. मित्रांनो आपण पाहिलं चायनीज लोक स्वतःला पायरोटेक्निक्सचा संशोधक मानतात, अजून ते म्हणतात ही जी ब्लॅक पावडर आहे ह्या ब्लॅक पावडरचा शोध आधीच 1000 years 1000 वर्षापूर्वीच लागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इट टूक ॲट लीस्ट 200 years फॉर द नॉलेज टू स्प्रेड टू द वेज अँड इट वॉज ओनली इन 1242 दॅट इन इंग्लिश मॉक रोजर बॅकन रिव्हील द फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर. ते म्हणतात की पश्चिमेकडे हे ज्ञान नॉलेज, नॉलेज मीन्स ज्ञान, या फटाक्यांसंबंधीचं जे ज्ञान आहे माहिती आहे ती पश्चिमेकडे पोचण्यासाठी ॲटलिस्ट कमीत कमी 200 years म्हणजे 200 वर्ष इतका वेळ हे ज्ञान पोचवण्यासाठी पसरण्यासाठी लागले असं त्यांचं म्हणणं आहे. अँड इट वॉज ओनली इन 1242 दॅट अन इंग्लिश मोंक 1242 इंग्लिश मोंक, मोंक मीन्स साधू, तर 1242 या सणावडीमध्ये एक साधू, इंग्लिश साधू, त्यांचं नाव आहे रोजर बॅकन. रोजर बॅकन रिव्हील द फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर. तर हा जो इंग्लिश साधू होता तर यांनी रोजर बॅकन नावाचा, तर या रोजर बॅकन यांनी हा फॉर्म्युला रिव्हील केला. रिव्हील करणे जाहीर करणे, फॉर्म्युला फॉर ब्लॅक पावडर असं मानण्यात येते. ही कन्सिडर अजून ते मानतात ही कन्सिडर इट सच ए डेंजरस सबस्टन्स दॅट ही रोट ऑफ इट इन ए कोड लँग्वेज. अजून ते मानतात की ही जी ब्लॅक पावडर आहे या ब्लॅक पावडरमध्ये असा एक डेंजरस सबस्टन्स आहे. डेंजरस सबस्टन्स अतिशय धोकादायक एक पदार्थ आहे आणि तो धोकादायक पदार्थ त्यामध्ये आहे असं त्यांनी एका सांकेतिक भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. इन ए कोड लँग्वेज, कोड लँग्वेज सांकेतिक भाषा, एका सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की ब्लॅक पावडरमध्ये अतिशय डेंजरस
द बेसिक फॉर्म्युला ऑफ द ब्लैक पाउडर और गन पाउडर हैज रिमेन अनचेंज फॉर सेंचुरीज. बेसिक फॉर्म्युला ऑफ द ब्लैक पाउडर, मित्रांनो आपण पाहत आहोत की ब्लैक पाउडर ही जी ब्लैक पाउडर किंवा त्याला आपण गन पावडर बंदुकीमध्ये वापरली जाणारी पावडर ही फटाक्यांमध्ये आढळते हे आपण शिकत आहोत. तर हा जो बेसिक फॉर्म्युला आहे हा बेसिक फॉर्म्युला वर्षानुवर्षांपासून तसाच आहे, त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. द बेसिक फॉर्म्युला ऑफ द ब्लॅक पावडर ऑर गन पावडर हॅज रिमेन अनचेंज फॉर सेंचुरीज. इट इज अ ब्लेंड ऑफ पोटॅशियम नायट्रेट कोरॅक ऑयल अँड सल्फर इन द रेशियो ऑफ 75-15-10 by weight. आपण जर वजनाने पाहिलं ही जी ब्लॅक पावडर आहे हिचं वजन 75, 15 and 10 इतकं वजन आपल्याला या ब्लॅक पावडरचं समजतं. आणि हे एक असं मिश्रण आहे, इट इज अ ब्लेंड, ब्लेंड मीन्स मिश्रण, त्यामध्ये काही घटक समाविष्ट असतात. तर कोणतं कोणतं मिश्रण आहे, तर ब्लेंड ऑफ पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, कोरॅक ऑयल म्हणजे कोळसा अँड सल्फर आणि सल्फर या तीन पदार्थांचं मिश्रण त्यामध्ये आढळून येतं. आणि वजन तर आपण पाहिलं वजनाने किती असतात. इट इज अलमोस्ट द परफेक्ट कॉम्बिनेशन ॲज इट इज अँड नो फर्दर इम्प्रूवमेंट्स ऑर अल्टरनेशन्स नीड बाय मेड. हे जे कॉम्बिनेशन आहे हे जे मिश्रण आपण पाहिलं ते इतकं परफेक्ट आहे की जवळजवळ त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याच प्रकारची इम्प्रूवमेंट्स, कुठल्याच प्रकारचा सुधारा आणि अल्टरनेटिव्ज आणि परिवर्तन अजूनपर्यंत झालेलं नाही. एक्सपर्ट सेज दॅट, काही तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे, एक्सपर्ट सेज दॅट धिस माईट बी द ओनली केमिकल प्रोडक्ट स्टील युजिंग द सेम एज ओल्ड कॉर्पोरेशन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स. काही तज्ज्ञ असे मानतात की या ब्लॅक पावडरमध्ये असणारं जे केमिकल आहे, जे रसायन आहे, ते रसायनाचं जे उत्पादन आहे ते उत्पादन आजही गेले कित्येक वर्ष झाले त्याचं प्रमाण आणि त्याची जी टेक्निक्स आहे, त्याचं तंत्र आहे, वापरण्याचं जे तंत्र आहे ते अगदी तसंच आहे आजही. हाउएव्हर विथ द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न केमिस्ट्री लाईट अँड कलर इफेक्ट्स हॅव बिकम कॉमन इन फायरवर्क्स. आपण फायरवर्क्स म्हणजे फटक्यांमध्ये असणारी जी ब्लॅक पावडर आहे तिचा शोध कसा लावला, तिचं वजन आपण या पाठामध्ये जाणलं. आता आपण पाहणार आहोत की आधुनिक रसायन विज्ञान, आधुनिक रसायन विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे आणि त्या रसायन विज्ञानाच्या प्रगतीसोबतच प्रकाश आणि रंगांचा परिणाम, प्रकाश आणि त्या प्रकाशामुळे चमकणाऱ्या फटाक्यांचा जो रंग, त्याचे परिणाम सध्या सामान्य बाब आहे, म्हणजे सामान्य होऊन गेलेलं आहे. इन द लास्ट सेंचुरी द डिस्कवरी ऑफ ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड टायटेनियम विच बर्न्स ॲट हाय टेम्परेचर्स इमिटिंग ब्राईट लाईट ड्रॅमिकली इम्प्रूव्ह द बिलियन्स ऑफ फायरवर्क्स. गेल्या शतकामध्ये ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि टायटेनियमचा शोध लागला, हे सर्वांना माहितीच आहे आपल्याला, की जो तेजस्वी प्रकाश उत्सर्जनपेक्षा उच्च तापमानात जळतो. बर्न, बर्न मीन्स जळणे, हाय टेम्परेचर उच्च तापमान, हाय टेम्परेचर इमिटिंग ब्राईट लाईट ड्रॅमिकली इम्प्रूव द ब्रिलियन्स ऑफ फायरवर्क्स. गेल्या शतकामध्ये ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, टायटेनियमचा हा जो शोध लावला तो तेजस्वी प्रकाश उत्सर्जनपेक्षा, तेजस्वी रंगांच्या प्रकाश उत्सर्जनापेक्षा तो उच्च तापमानाला जळतो. आणि पुढे बघू आपण, ड्रॅमॅटिकली इम्प्रूव द ब्रिलियन्स ऑफ फायरवर्क्स, जो ड्रॅमॅटिकली, ड्रॅमॅटिकली मीन्स नाट्यात्मकरित्या,
मग ते नाट्यात्मकरित्या फटाक्यांची तेजस्विता वाढवतात. द ब्रिलियन्स तेजस्विता. सिमिलरली कलर्स टू आर ए रिसेंट डेव्हलपमेंट. सिमिलरली कलर्स टू आर ए रिसेंट डेव्हलपमेंट. आणि आपण पाहतो फटाक्यांमध्ये जसे आपल्याला वेगवेगळे रंग वेगवेगळे आवाज आपल्याला वेगवेगळ्या फटाक्यांमधून ऐकायला येतात तसेच वेगवेगळे रंगसुद्धा नुकतेच आपण पाहायलासुद्धा मिळतात. बघा मित्रांनो, आपण फटाके आणतो पण त्या फटाक्यांमध्ये विविधता असते. कुठले फटाके लाल रंगाचे असतात, कुठले पिवळ्या, कुठले वेगवेगळ्या शेपचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. म्हणजेच काय, या फटाक्यांमध्ये असणारे जे रंग आहे त्या रंगांचा पण विकास होताना आपण आज पाहत आहोत. द प्रिन्सिपल कलर इमिटर्स इन पायरोटेक्निक्स वेअर आयडेंटिफाय आफ्टर डिकेड्स ऑफ रिसर्च. पायरोटेक्निकमध्ये मुख्य रंग उत्सर्जकांचा शोध दशकांपासून लागला असं आपण संशोधन केल्यानंतर म्हणू शकतो. हा जो आज आपण पायरोटेक्निकमध्ये वेगवेगळ्या रंग, वेगवेगळ्या शेप, वेगवेगळ्या आवाजाचे हे जे फटाके आपल्याला दिसतात, या फटाक्यांच्या आवाजाचा, रंगांचा शोध गेल्या कित्येक दशकांपासून लागलेला आहे हे आपण सगळेजणं जाणतोच. दीज कलर्स आर फॉर्म इन वन ऑफ टू वेज. आणि या रंगांमध्ये दोन प्रकार आहेत आणि त्याची रचना अशी केलेली आहे. वन्स, पहिला जो आहे तो आहे ल्युमिनिसेन्स अँड इनकँडिसेन्स. ल्युमिनिसन्स मित्रांनो, ल्युमिनिसन्स म्हणजे काय, तर प्रकाश. ल्युमिनिसन्स असा प्रकाश की तो गर्मी वगर, म्हणजे उष्णता नसताना सुद्धा तो चमकतो फटाका. आणि दुसरा इनकँडिसेन्स लाईट, गर्मीने उत्पन्न होणारा प्रकाश. बघा, फटाक्यांचे दोन प्रकारात आज आपण अभ्यासणार आहोत. पहिला म्हणजे ल्युमिनिसेन्स, गर्मी विताउट हीट, गर्मी नसताना दिसतो तो प्रकाश. आणि दुसरा म्हणजे इनकँडिसेन्स, गर्मीने उत्पन्न होणारा प्रकाश. इनकँडिसेन्स लाईट इज प्रोड्यूस व्हेन ए सबस्टन्स इज हीट सो मच दॅट इट बिगन्स टू ग्लो. अग्नीने उत्पन्न होणारा प्रकाश तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा त्या पदार्थाला सबस्टन्स मीन्स पदार्थ, जेव्हा त्या पदार्थाला खूप गरम केलं जातं आणि तो इतका गरम केला जातो की तो ग्लो करतो. ग्लो मीन्स चमकणे, तो चमकायला लागतो. हीट कॉजेज द सबस्टन्स टू बिकम हॉट अँड ग्लो, इनिशियली इमिटी इन्फ्रारेड, देन रेड, ऑरेंज, येलो अँड व्हाईट लाईट ॲज इट बिकम्स इन्क्रीजिंगली हॉटर. गर्मी पदार्थाला इतकी उष्णता मिळते त्या सबस्टन्सला आणि मग तो पदार्थ चमकायला लागतो. सुरुवातीला आपण पाहत आहोत, सुरुवातीला तो पदार्थ इन्फ्रारेड रंगाचा उष्णता फेकतो, नंतर मग त्यानंतर जसा जसा तो अजून गरम व्हायला लागतो तसा तसा तो अनुक्रमे रेड म्हणजे लाल, ऑरेंज, नारंगी, येलो, पिवळा अँड व्हाईट लाईट आणि सफेद रंगाची उष्णता तो फेकतो. व्हेन द टेम्परेचर ऑफ ए फायर वर्क इज कंट्रोल द ग्लो ऑफ इट्स मेटॅलिक सबस्टन्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड टू बी डिझायर कलर ॲट द प्रॉपर टाईम. जेव्हा अग्नीने त्याचे तापमान नियंत्रित केले जाते, व्हेन द टेम्परेचर ऑफ फायर वर्क इज कंट्रोल, जेव्हा उष्णतेने फटाक्यांचे तापमान नियंत्रित केले जाते तेव्हा धातू पदार्थ, मेटॅलिक सबस्टन्स, धातू पदार्थांची जी चढकाट आहे
ती चढकाट योग्य रीते आप इच्छित रंग उत्पन्न करू शकते। डिझायर कलर इच्छित रंग। मित्रांनो, जेव्हा अग्नीने तापमान नियंत्रित केलं जातं तेव्हा धातू पदार्थांची जी चढकाट आहे, चमक आहे, धातू पदार्थांची चमक योग्य वेळी इच्छित रंग डिझायर कलर उत्पन्न करू शकते।